नमस्कार, आता आपण पांडुरंग जनार्दन वामन यांच्या शेतामध्ये आहोत. यांनी बटाट्यासाठी स्प्रिंकलर ही पाणी व्यवस्थापन मॅनेजमेंटचं बसवून घेतलेलं आहे. त्याची टेक्निकल काय माहिती आहे ते आपण यांच्याकडनं जाणून घेऊ. याचं विशिष्ट काय की हा आपल्याला इकडे तिकडे मूव्ह करता येतो. ह्याचा जो पाईप आहे तो फ्लेट प्लेट म्हणून आपल्या नेटापेक्षा नवीन प्रोडक्ट आलेला आहे. तो पी व्ही सी पाईपला जो पर्याय आहे, ह्यामध्ये काय फायदा होतो की हा आपण गुंडाळून ठेवू शकतो. उन्हात वगैरे हा राहिला तरी ह्याला काही होत नाही. अशा पद्धतीने हा पाईप आहे आणि ह्याला उन्हातसुद्धा काहीच होत नाही. आणि आता हे आपण जे स्प्रिंकलर सेट बसवलेले आहे, हे जवळपास आपण प्रत्येक 10 बाय 10 मीटरला एक बसवतो. अशा पद्धतीने हे स्प्रिंकलर सेट बसवलेलं आहे. आणि हा जो स्प्रिंकलर सेट आहे, ह्याचा डिस्चार्ज ताशी 1800 लिटर पाणी आहे. आता हा मोस्टली आपण बटाटा, भुईमूग, कांदा, सोयाबीन अशा पिकांना आपण वापरू शकतो. हे किती अंतर आहे दोन मिळ्याच्यामध्ये? दोन स्प्रिंकलरमध्ये 10 मीटरचं अंतर आहे. म्हणजे पाणी कुठं मारतं? इकडे 10 आणि इकडे 15. हा हा जो 10 मीटरचा 10 मीटर कव्हर करतो, म्हणजे जवळपास गोल राऊंडमध्ये तो 360 डिग्री फिरत राहतो. आणि हा जो स्प्रिंकलरचा सेट हा एक आपल्याला बॉक्समध्ये येतो खरेदी करायचा असेल तर. त्यामध्ये आपल्याला 5 स्प्रिंकलरचे नोझल येतात. आता आपण पाहू शकतो की शेतामध्ये 5 नोझल बसलेले आहेत आणि हा 50 मीटरचा पाईप येतो. अशा पद्धतीने हा येतो. एखाद्या शेतकऱ्याला हा एका सिस्टीम एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काम झाल्यानंतर इकडे तिकडे मूव करता येतो. सहज कॅरी करतो तो. त्यासाठी हा खास नेटअप मी काढलेला आहे. पूर्वी जे आपण पाईप पाहायचो त्यामध्ये 30 पाईप 8 नोझल यायचे, पण ते कॅरी करायला फार अवघड होते शेतकऱ्याला. मग त्यासाठी एखादा ट्रॅक्टरची ट्रॉली लागत होती. पण ह्याला काय होतं की एखादा व्यक्ती साधे आपल्या 2 व्हीलरवर सुद्धा हे बांधून नेऊ शकतो. काल आम्ही स्वतः इथे ह्या फील्डमध्ये 2 सेट एका गाडीवर घेऊन आलेलो आहे. आता जोडून झालेले आहे. थोडा वेळ आपण ते डेमो पाहू.